शिराळा डोंगर पायथ्याशी असणाऱ्या भूस्खलन बाधित गावांची एनडीआरएफ टीमकडून पाहणी। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामध्ये चांदोली धरण परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे। डोंगर उतारावर डोंगरालगत डोंगर पायथ्याशी असणाऱ्या गावांना सतत पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलनाचा आणि अतिवृष्टीचा मोठा फटका बसतोय। 2021 साली कोकणी वाडी या ठिकाणी डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात भेगा पडून डोंगर घसरलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर या तीन गावांना मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा आणि भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो। या ठिकाणी आज एनडीआरएफची टीम बाधित गावातील लोकांना संकटापूर्वीच्या संकटानंतरच्या आणि संकटावेळी कोणता उपाययोजना करायच्या त्या सर्व मार्गदर्शन एनडीआरएफच्या टीमने आज दिवसभर केलं। अंशकालीन विस्थापित होण्यास स्थानिक लोकांचा विरोध आहे, कारण त्यांची सर्व जनावरे त्या वाढीमध्ये असल्यामुळे हिंस्त्र प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात जनावरांच्यावर हल्ला होत असल्याच्या भीतीने लोक गाव सोडायला तयार नाहीत। मात्र महाराष्ट्र सरकारने यावर कायमस्वरूपी पुनर्वसन करून आमचा प्रश्न सोडवावा असे सातत्याने बाधित गावातील रहिवासी करत आहेत। बाधित गावातील लोकांना अनेक अडचणींना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे। नदी शेजारून जाणाऱ्या विद्युत वाहिन्या पुराच्या पाण्यामध्ये बुडाल्या की 10-15 दिवस या ठिकाणी वीज खंडित असते। आपला पूर्ण पुनर्वसनाचा प्रस्ताव आपण तात्काळ तयार करून जिल्हा पातळीवरती देत आहोत। त्या अनुषंगाने दिनांक 20 जुलैला माननीय जिल्हाधिकारी यांनी स्वतः या गावांमध्ये भेट दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभेचा ठराव या ग्रामस्थांनी घेऊन पूर्ण पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत। तूर्तास सद्यस्थितीमध्ये या सर्व लोकांच्या नागरी सेवा सुविधांचा प्रस्ताव पुनर्वसनाचा आपल्या तालुका पातळीवरती तयार करणं सुरू आहे। तोही प्रस्ताव तात्काळ आपण 2 दिवसामध्ये जिल्हा प्रशासनाकडे देत आहोत। याचबरोबर सद्यस्थितीमध्ये आता आपण इथे लोकांना त्यांची वीज व्यवस्था असेल अखंडित वीज पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून एमएससीबीला सूचना दिलेल्या आहेत। सार्वजनिक पाटबंधारी विभागाला रस्त्यांवरती जे काही आता अडथळे निर्माण होत असतील ते तात्काळ निकामी करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत। आमचे तलाठी ग्रामसेवक असतील मंडळ अधिकारी असतील कर्मचारी असतील इतर फील्ड ऑफिसरचे या सर्वांना इथल्या तात्काळ अपडेट येण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत। तात्पुरतं स्थलांतर करण्याची जर गरज पडली आपल्याला पावसाचा जोर सद्यस्थितीमध्ये कमी आहे पावसाचा जोर वाढल्याबरोबर आपण खाली लक्ष्मीमंगल कार्यालय येथे करुंगली येथे यांचं तात्पुरतं स्थलांतर करत आहोत। सदर लोकांची तात्पुरत्या स्थलांतराची संपूर्ण 500 लोकांची संपूर्ण तयारी आपण केलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुकास्तरीय टीम तयारीत आहे। इथे होणाऱ्या भूस्खलनासंदर्भात कोणत्याही प्रकारची अडथळा निर्माण होणे लोकांनी घाबरू नये सतर्कतेचा इशारा त्यांना दिलेला आहे। नोटीस इश्यू केलेल्या आहेत आपण त्यांनी तात्काळ स्थलांतर कराव्या दृष्टीनं आज आणि दिनांक 20 रोजी सुद्धा एनडीआरएफची जिल्हाधिकाऱ्यांची टीम येऊन इथे आपत्ती काळामध्ये किंवा आपत्तीपूर्व दरड कोसळण्याच्या पूर्वी कोणत्या प्रकारची उपाययोजना करावी कोणत्या काळजी घ्यावीत या अनुषंगाने आज एक प्रात्यक्षिक आणि ट्रेनिंग सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे। मी सौ शोभा रामचंद्र माने ग्रामपंचायत मंत्री ग्रामपंचायतमंत्रीतर्फे ही विरुटवाडी आमच्या गावात म्हटली जाते। ह्या गावाचं म्हणणं आहे की तात्पुरतं पुनर्वसन न करता आमचं कायमस्वरूपी पुनर्वसन करणे ह्या आम्ही सर्व मते ठामपणे आहे। मग आता सरपंचाच्या निमित्ताने मी या गावाला आमच्या ग्रामपंचायतीत जेवढे साहित्य अवेलेबल आहे त्यांना आम्ही त्यांना दिलेलं आहे। दोरखंड म्हणा बॅटरी म्हणा हे आमच्या ग्रामपंचायतीतर्फे हे साहित्य आम्ही देण्यात आलेले आहे। आणि पूरग्रस्तांना जे सॅटेलाईट फोन वगैरे असं हे साहित्य देण्यात आलेलं आहे। एनडीआरएफचे पथक आमच्याकडून त्यांना मार्गदर्शन देऊन ही सर्व माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे। माझ्या तर आमच्या ग्रामपंचायतीतर्फे जेवढं होतं होईल तेवढं आम्ही प्रयत्न करू। नमस्कार, मी इन्स्पेक्टर राजेश शावले पूर्ण एक टीमसोबत जे आहे आज विरुखेवाडीकरिता आलेलो आहे। इथे माझी टीम जी आहे 4 भागामध्ये डिवाईड केलेली आहे। इथले जे आहे खाली भस्टेवाडी जाधववाडी किंवा मिरुखेवाडी इथे जे आहे या लोकांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण देत आहे। एक जनरल अवेअरनेस चालू आहे जर दरड कोसळली तर तुमचा यामध्ये रोल काय असला पाहिजे काय भूमिका गावकऱ्यांची असली पाहिजे दरड कोसळण्याच्या आधी कोसळल्यानंतर किंवा कोसळल्यानंतर काय झालं त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून आपलं नुकसान कमीत कमी होईल या प्रकारचं मी इथे प्रशिक्षण दिलेलं आहे लोकांना सांगितलं आहे।
आणि कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रशासन तुमच्यासोबत आहे, NDRF टीम सदैव तुमच्यासोबत आहे. तर यामध्ये प्रशिक्षणामध्ये काय सांगितलंय की जर दरड कोसळण्याची स्थिती असेल तर ती आपण कशी माहिती पडेल. अप्राकृतिक स्थिती जसे कुत्रे भुंकायला लागले, पालतू जनावर भुंकायला लागले, जोराने हवा सुटली, तर ही जी आहे ही दरड कोसळण्याची किंवा कोणते तरी संकट येण्याची जे आहे संकेत असतात. त्यापासून आपण सतर्क होऊन जे आहे कुठे तरी निघून गेलं पाहिजे, ज्या ठिकाणी आपण सुरक्षित राहू शकतो. दरड कोसळल्यानंतर जे आहे गावकऱ्यांनी सर्वांनी एकत्रित होऊन लोकांना मदत केली पाहिजे. अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी ज्या मी आज यांना प्रशिक्षणामधून सांगितल्या. आता या विठ्ठल वाडीकरांना बिलकुल घाबरण्याची आवश्यकता नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.